हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाईज, तुम्हाला माहितीये भावाचं लग्न आहे आणि तयारी सुरू आहे. तुम्हाला दाखवतो आज काय तयारी सुरू आहे. आणि मी पोहोचलो इथं हॉल मध्ये आणि इथं बघू शकताय तुम्ही मेहंदीचा कार्यक्रम. आमची दीदी मेहंदी काढायला लागली. हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. न्यू व्लॉग अँड माय सिस्टर इज कमिंग फ्रॉम द पुणे अँड जॉइन अवर मेहंदी सेरेमनी. मेहंदी काढायला सगळे या. मेहंदी काढायला नवरदेवाचं झालं, माझ्याकडे झालं आणि आमचं विशाल भाऊचं लग्न आहे. तर 14 तारखेला सकाळी 9 वाजता हळदीला आणि 12:30 वाजता तांदूळ टाकायला आणि आशीर्वाद द्यायला सगळ्यांनी या. आणि आज गाईज गावदेव आहे, म्हटलं आपण गावदेवला जाणार आहे. पहिलवान अय पहिलवान, फटाकडे कुठून द्या बोल गे. मग अशी म्हणते ब्लॉग काढ ब्लॉग काढ. आता ब्लॉग सुरू आहे, फोन सुरू आहे, तर पहिलवान काय बोलवणार. आता सायंकाळ झाले, मस्त पैकी गाड्या आल्या त्या आणि चिल्ली पिल्ली दिवसभर माझ्यासोबतच आहेत आणि मस्त पैकी गाड्या सजवल्या त्या. थोड्या वेळानंतर गावदेवासाठी निघायचं आहे. मग ही सगळी तयार झाली ती, आज पण तयार व्हायला लागलीत. मस्त पैकी आज सगळं गावातलं देवदेव करायचं आहेत आणि ही गाडी अशी सजवली. चला गाडी दाखवू आपण. ही गाडी आहे. बाकी काय बाकी नाही, बाकी खाऊन पिऊन काय. आणि आज मजा झाली. आम्ही जात होतो तर पंक्चरच निघाले. मी आणि स्वप्नील मामा चालत गेलो. गाडी एवढी फिरवते ना, 2 दिवस झालं गाडी पंक्चर झाली ना. त्याचं सांगायला लागलाय ती सकाळी काम लागलेलं. आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही निघणार आहे सगळी गावदेवाला. शिव बघा, नवरदेव तयार झालाय आता. अँड हिअर इज द नवरदेव आणि हिअर इज द सिस्टर ऑफ द नवरदेव अँड मदर ऑफ द नवरदेव अँड आय एम द ब्रदर ऑफ द नवरदेव. काय मग काय काय नाही विशेष काय. गावदेवला जायचं काय. लय मेकअप झालाय आज तुझा. सगळे जण आवरायला लागलेत आता. आणि इथं आमचे दाजी. नमस्कार दाजी. पाहुणे नाही तुम्ही घरातली. नवरदेवाची बहीण. सगळ्यांची काय चालले आणि मी निवांत व्हिडिओ काढते. सगळ्यांनी आता आवरलंय आणि एक लहान मुलगा त्याची कला दाखवायला लागला. गुड्डू भाऊचा मुलगा आहे. मला कला दाखवतो त्याची कला. कला कला सगळे बघायला लागलेत. भारी कला आहे की तुझी. आता शूट सुरू झालंय आणि सगळेजण बघत बसले. फोटोशूट सुरू आहे आणि आता लगेच निघायचं आहे गावदेवासाठी. जस्ट शूट घेतोय थोडस. ओढायला लागले ताई विशाल भाऊला. परत ना आपण सगळे जायचंय गावदेवासाठी. आज आम्ही चाललो आहोत सगळ्या देवांना. तुम्हाला पण आठपटच्या सगळ्या देवांचे दर्शन घडवून देणार आहे स्वप्नील पाटील. गाईज आम्ही निघालो आता आणि दीदीनं स्टार्ट केलेल्या दिवसातनं म्हणून सिस्टमॅटिक बोलते. चलो तर आमच्या सोबत करा देव दर्शन. आम्ही निघालो आता सोना सिद्धाला आणि सिद्धनाथाच्या नावानं मस्तपैकी सोनर सिद्ध मंदिरामध्ये आलोय आणि खूप छान वाईब आहे. मस्तपैकी मंदिर आहे. चला मग आज जाऊया आपण सगळेजण. मंदिरामध्ये एंट्री झाली आता आणि आम्ही सगळे सोनरसिद्ध मंदिरामध्ये आलोय. मंदिरामध्ये मस्त पैकी वाईब आहे. सगळे वारकरी पण आले तिथं आणि पूर्ण फॅमिली सोबत. मग काय देव आमच्या हृदयात आहे. आत्ते हृदयात आहे आमचा देव. सगळी फॅमिली आता गावात आलोय आणि पूर्ण गावातली जेवढी मंदिर आहेत ना त्या सगळ्या मंदिरामध्ये आज जायचा चान्स मिळायला लागलाय गावदेवामुळं. पूर्ण गावातली सगळी कानाकोपऱ्यातली मंदिर मला आज समजायला लागलेत. आणि आता ह्या मंदिरामध्ये आले. चला जाऊया. नमस्कार.
आम्ही आलोय पुढच्या देवळामध्ये आता नारळ घेऊन, आणि ती नारळ भिजवते आणि मी फोडतोय सगळ्या देवांना. त्या मजा येते बरं काय, सगळ्या देवाला नारळ एकाच वेळ फोडायचा चान्स मिळालाय. आणि इथं शूट सुरू आहे मस्तपैकी, छान एन्जॉयिंग आहे. नारळ सगळीकडे नारळ पडतोय. मी आणि काय निवत देते सगळ्यांची वेगळी काम आहे. माझं नारळ फोडायचं काम आहे, माझ्या आवडीचं काम मिळालंय मला. सगळ्या देवाला नारळ फोडणार. Hey guys, here is the brothers and sisters in the Gaudev. शरद भाऊ या की शरद, तुमच्याशिवाय आम्ही व्हिडिओ बंद करणार नाही. आणि ते शरद भाऊ आपले सगळेजण आहेत, भाऊ बंधू आपले. आठपाडीतले सगळे देवदेव झाले तर मस्तपैकी आलोय आता इथं ग्रामपंचायती पुढं आठपाडीच्या. माझ्या मागे आठपाडीची ग्रामपंचायत आहे आणि मस्तपैकी आता इथे एक माळ राहूया. आणि माझे इथे व्हिडिओ काढायला लागलेत शूटिंग मध्ये, तर ग्रामपंचायतच्या पुढेच लावूया. फायनली आता घरी पोहोचलोय आणि खूप मजा आली आज गावदेवाला. आणि गावदेव संपले आता, तर आता ब्लॉग सेंड करूया. आमची दीदी ब्लॉग सेंड करणार. थँक्स फॉर वॉचिंग आवर चॅनल. बाय बाय. आणि गाईज उद्या लग्न आहे, उद्या तर खूप मजा येणार आहे, म्हणून उद्या नक्की पहा, उद्या खूप मजा येणार आहे. बाय बाय.